जेवणाचा मेनू जो आहे तो इस्लामपूरचा सुप्रसिद्ध अक्का मसूर आपल्याला करायचा आहे। ही सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे आपल्याला, जी ढाबेवाले किंवा हॉटेलवाले एक्झिक्यूट करतात, सुगंध म्हणून आपण त्याला, कारण इस्लामपूरकरांना खूप आवडतो मसुरा, तर हा सुगंध आम्हाला मंत्रमुग्ध करतो। जर तुम्ही खाल्ला असेल, जर तुम्ही टेस्ट केला असेल, तर तुम्हाला थिकनेस कलरवरून लक्षात आला असेल की मसुरा आपला बऱ्यापैकी प्रॉपर झालेला आहे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका डेली व्लॉगमध्ये, आणखीन एका व्लॉगमध्ये आपण म्हणूया। तर आज आहे मंगळवार, आज असं विशेष काही नाही आहे, खरं नामदेव शिंपी समाज इस्लामपूरचा जो आहे त्याच्या कार्यकारिणीचा मी सदस्य आहे, आणि बोलता बोलता असं ठरलेलं आहे की प्रत्येकानं प्रत्येकाच्या घरी स्वतः म्हणजे सर्वांना बोलवावं आणि जेवण करावं। तर पहिल्यांदा मी इनिशिएटिव्ह घेतला की ठीक आहे चालतं आहे, काही हरकत नाही, मी पहिल्यांदा बोलवतो सगळ्यांना आणि जेवण आपण करूया। तर आज आपल्याला जेवण करायचं आहे, जेवणाचा मेनू जो आहे तो इस्लामपूरचा सुप्रसिद्ध अक्का मसूर आपल्याला करायचा आहे, आणि तो करण्यासाठी जे काही लागणार आहे म्हणजे कांदा किंवा मसुरा, घरचं न वापरता आपण सगळं बाहेरनं आणायचं आहे, तर ते आणायला आपण निघालो आहे। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघायचं आहे इस्लामपूरचा अख्खा मसुरा कसा करायचा आहे, आणि नंतर जे काय आमचे इनफॉर्मल जे काय गेट टुगेदर आहे, तर ह्या सगळ्याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात। चला, आम्ही कोणाला घेतलेलं आहे, गुंडीला आणि ओबीला। ए ओबे हाय कर, चला बघा ही गुंडी आणि ही गुंडी पुंडी आहे बघा, गाडी आल्या सगळ्यांना सांगाल का नाही बघा, गिम्बल आणि कॅमेरा दोन्ही जात होता आत्ता। चला तर द्रोण पत्रावया, कांदा मसुरा आणि काय लिंबू काकडी सगळं घेऊया आणि जाऊया घरी। चला चला मित्रांनो, इस्लामपूरच्या बाजारात आपण आलोय। इस्लामपूरचा जो आठवडी बाजार जो असतो, ॲक्च्युली तो सोमवार गुरुवारी आणि रविवारी असतो, तरी इतर वेळेला मंडे आम्ही म्हणतो। तर ती भरलेली आहे, तुम्हाला दाखवतो बघा। तर हा आहे इस्लामपूरचा बाजार परिसर। चला आता आपली खरेदी करूया महत्त्वाचा। मित्रांनो, आता आपल्याला ग्रोसरी घ्यायची आहे आपली, सगळ्यात महत्त्वाचा मसुरा घ्यायचा आहे। तर मसुराचं जवळ मी तुम्हाला दाखवतो, ज्यावेळेला तुम्ही इस्लामपूरचा मसुरा करताय त्यावेळेला काळा मसुरा घ्यायचा आहे। इथं दोन प्रकारचे मसुरा आहेत बघा, एक आहे काळा आणि एक आहे लाल। तर काळा मसुरा लागतो, जर इस्लामपूरचा स्पेसिफिक जर तुम्हाला प्रसिद्ध सुप्रसिद्ध मसुरा करायचा असेल तर हा काळा मसुरा घ्यायचा आहे। आपल्याला किती घ्यायचा आहे संजना? 3 किलो। चला, मसुराची डिश ही अगदी सोपी आहे। मेन इन्ग्रेडियंट त्यातले तुम्हाला सांगतो, एक तर मसुरा, दुसरं म्हणजे कांदा, तिसरं म्हणजे जिरे, चौथं म्हणजे लाल पूड, म्हणजे लाल आपली तिखट जी पूड असते ती, मसाला चटणी लागत नाही याला, लाल तिखट पूड तेवढीच भास होते, आणि तेल, बरोबर ना संजना? आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यातला इन्ग्रेडियंट्स जो हॉटेल्समध्ये ढाब्यामध्ये सर्रास वापरला जातो तो म्हणजे खायचा सोडा। तर हे 5 ते 6 किती झाले, मसुरा लसूण एक राहिला आपला, तर हे 5 ते 6 जे काही 6-7 इन्ग्रेडियंट्स आहे, एवढ्यात इस्लामपूरचा स्पेशल अख्खा मसुरा होतो। दुसरं काहीही लागत नाही, दुसरा कुठलाही मसाला लागत नाही त्याला, तुम्हाला रेसिपीमध्ये करत असताना दिसेलच। चला, कुठलं काय घ्यायचं आता? मसुरा घेतला आहे, जिरे घ्यायचं आहे, लाल तिखट घ्यायचं आहे, घेऊ
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मगाशी आपण ग्रोसरी आणि आपलं जे काही लागणारं सगळं साहित्य इस्लामपूरचा जो प्रसिद्ध मसूर आहे ते करण्यासाठी ते आणलेलं तुम्ही बघितलं असेल. आणि मगाशी आल्यापासून फक्त एक अर्धा तास आपण रेस्ट घेतले संख्येनं, आणि त्यानंतर जी तयारी करतोय ती तयारी आत्ता पूर्ण झालेत. अराऊंड वाजायला आलेत 6:07 झालेत. आपण 1.5 तास झालं तयारी करतोय मसुराचे. जसे मगाशी तुम्हाला मी इन्ग्रेडियंट सांगितलेले की जास्त नसतात, 6-7 असतात. खरं जो मेन इन्ग्रेडियंट्स आहे त्याचा, म्हणजे मेन जो त्याचा पार्ट आहे की जो कांदा लागतो आपल्याला, तर तो कांदा सोलून कट करायला खूप वेळ लागला. तुम्हाला मी दाखवतो आत्ता की बघा किती कांदा आपण इथं कट केला आहे. तर हा कांदा बघा तुम्ही. मसुरा आपण करणार आहे किती संजना? 2.5 किलो. आणि 2.5 किलोला सगळ्यात महत्त्वाचं, इस्लामपूर सारखा जो प्रसिद्ध मसुरा जर तुम्हाला करायचा असेल तर हे प्रमाण लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला ते प्रमाण असं आहे की जर तुम्ही 2 किलो, 1.5 किलो, 3 किलोच्या आज जर तुम्ही मसुरा करणार असाल, मी मसुराची क्वांटिटी सांगतो तुम्हाला, जर 3 किलो, 1 किलो जर मसुरा करणार आहे, 1/2 किलो मसुरा करणार आहे, तर 1/2 किलोला 1.5 पट तुम्हाला 3 पट कांदा घ्यायचा आहे, की 1/2 किलोला 1.5 किलो कांदा घ्यायचा आहे. 2 किलो, 1 किलो मसुरा करणार असाल तर त्याला 2.5 किलो कांदा घ्यायचा आहे. 1.5 किलो मसुरा करणार असाल तर त्याला 3.5 किलो कांदा घ्यायचा आहे. 2 किलो करणार असाल तर त्याला 4 किलो कांदा, म्हणजे लक्षात घ्या दुप्पट करत जातो. 2 किलोपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला 2 पट कांदा त्याच्या घ्यायचा आहे. जेवढा मसुरा घेत आहे किलोमध्ये त्याच्या 2 पट कांदा घ्यायचा आहे. आपण आता 2.5 किलोचा करतोय, त्यामुळे आपण 5 किलो कांदा सोडलेला आहे आणि कट केलेला आहे, आणि त्यासाठी आपला खूप वेळ खर्च झालेला आहे. तर आता तयारी झालेली आहे, तुम्हाला मी दाखवतो. तर ही बघा, ही तर कांदा आहे, ह्याच्यात मसुरा आपण शिजवून घेतलेला आहे. आणि देन आफ्टर जास्त काही याला लागणार नाही, मी जसं तुम्हाला सांगितलं आहे. त्यामुळं जिरे आहेत आणि इथं तुम्हाला लाल तिखट दिसत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं अरेंज केलेल्या आहेत. आणि आता वर आपली चूल पेटवलेली आहे, चूल म्हणण्यापेक्षा गॅस आपला जो मोठा आहे तो आपण इथं पेटवलेला आहे बघा तुम्ही. आणि त्याच्यावर पाटतेल ठेवलेलं आहे. आणि दोघं संजना आणि मी दोघंसुद्धा करणार आहे, एकमेकांना कोऑर्डिनेट करणार आहे. इथे मगाशी दाखवायचं राहिलं हे जिरे, हे लाल तिखट. आम्ही दरवेळेला एव्हरेस्टचं जे तिखाला आलं आहे ते लाल तिखट वापरतो मसुरासाठी. तर ही तयारी इतपत आपली झालेली आहे. सगळ्यात आधी आपल्याला फिक्का मसुरा फ्राय करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी चला गॅस जरासा मोठा सोडूया आणि आपली रेसिपी करायला सुरुवात करूया. चला तर आपण तेल वापरतो मित्रांनो. तेलाचं असं जास्त हे काय नाही आहे. अजून घाल संजना तेल. तर आम्ही राईस ब्रान तेल वापरतो. शेंगतेल वापरू शकता तुम्ही, सूर्यफ तेल वापरू शकता, तुमच्या खाण्याच्या सवयीनुसार तेल वापरा. तर तेल घातलेलं आहे, त्यानंतर त्यात घालायचे आहेत जिरे. मसाल्याचा पार्ट जर म्हणला तुम्ही याच्यात, तर हा फक्त जिरे हाच पार्ट येतो ना संजना? बाकी मिरची पूड आहे ती मसाला जर म्हणत असला तर तीही आपण मोजूया त्याच्यात. खरं मसाल्याचा पार्ट जर तुम्ही म्हणला तर फक्त हे जिरे आपण वापरतो आहे. आणि आता याच्यात घालायचा आहे कांदा. चला, जिरे आपले तडतडलेले आहेत आणि कांदा हळूहळू त्याच्यात घालून आपल्याला कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इस्लामपूरच्या स्पेशल अख्ख्या मसुराची जी ट्रिक आहे ज्याच्यामुळं मसुरा इथला चांगला लागतो, तर ती ट्रिक नंतर आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे. आधी कांदा भाजून घेऊयात. चला तर मित्रांनो, हे पातेल्याची साईज आणि कांद्याची क्वांटिटी बघा. जी काही पेस्ट होणार आहे मसुरामध्ये, तर ती सगळी पेस्ट ह्या कांद्याची होणार आहे. त्यामुळे कांद्याची क्वांटिटी खूप मॅटर करते. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.5 किलोपर्यंत तुम्हाला 2.5 ते 3 पट कांदा वापरावा लागतो, आणि 2 किलोच्या नंतर 2 पट, आणि 5 किलोच्या नंतर 1.5 पट कांदा तुम्हाला वापरावा लागतो. चला तर ही कांदा आधी भाजून घेऊया आपण आणि पुढली रेसिपी बघूया. मित्रांनो, कांदा बघा आपला लालसर झालेला आहे, कांद्याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे. तर ह्या स्टेजला जी सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे आपल्याला, जी ढाब्यावाले किंवा हॉटेलवाले एक्झिक्यूट करतात, म्हणजे इथं हे नाही म्हणायचं की हे असं कसं पोटाला बरोबर आहे का. ढाब्यात जर खाता तर तुम्हाला घरात ही जर तशीच टेस्ट पाहिजे असेल तर ते करायचं आहे. आणि ते म्हणजे काय आहे, तर खायचा सोडा. तर जो हा कांदा लालसर झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. क्वांटिटी अशी मी तुम्हाला सांगत नाही, फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की पहिल्यांदा हे आता 2 चमचे आपण घातले, तर ह्या कांद्याची जोपर्यंत पिवळी पेस्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला घालायचा. आधी थोडासा घालायचा, हलवून घ्यायचा कांदा. हळूहळू या कांद्याला पाणी सुटतं आहे. आता इथं पुढे तुम्हाला दिसेल, दाखवतो. तर बघा, हा कांदा पिवळा व्हायला लागला आहे.
आणि हळूहळू ह्या कांद्याला पाणी सुटणार आहे आणि याची पेस्ट होणार आहे. एकदम पेस्ट होतं असं नाही, खरं त्याची पेस्ट होते. जनरली एका किलो किलोला एक लहान जो चमचा असतो टीस्पून आपण म्हणतो, तर तेवढा चमचा सोडा आपल्याला घालावा लागतो. एका किलोचं प्रमाण मी तुम्हाला सांगतोय. खरं अगेन डिपेंड, म्हणजे तुम्ही कोणतं तेल वापरताय, कांदा कुठला आहे, म्हणजे लालसगावचा आहे, लाल कांदा आहे, पांढरा कांदा आहे, ह्याच्यावर ते डिपेंड असतं. ताव किती आहे, ह्या सगळ्यांवर हे डिपेंड असतं. खरं अगेन इथं पेशन्स दाखवायचे आहेत की हळूहळूहळू तो कांदा विरघळतो आहे. आपला लगेच विरघळला नाही म्हणून जास्त सोडासुद्धा घालायचा नाही, किंवा खूप जर तुम्ही कमी घातला सोडा तर ती टेस्ट येणार नाही, कांद्याची त्या पेस्ट होणार नाही. जी मसुरामध्ये तुम्हाला पेस्ट दिसते ती पेस्ट इथं होणार नाही ती, तर त्या अंदाजानं तुम्हाला घालायचं आहे इथं. तर बघा हे कांदा मागाशी कसा होता आणि आत्ता कसा झाला आहे. ॲक्च्युली जर तुम्ही इस्लामपूरचा मसुरा, कामेरीचा सुद्धा मसुरा आपण असं म्हणूया की फक्त इस्लामपूरचा प्रसिद्ध नाही, कामेरीचा सुद्धा आपण म्हणूया, तर तो मसुरा जर तुम्ही खाल्ला असेल आणि ज्या वेळेला तुम्ही ह्या कांद्या भाजलेल्या कांद्यामध्ये तो सोडा घालता, त्यावेळेला त्या मसुराचा जो स्मेल असतो, वास असतो, आणि आत्ता जो वास येतो तर तो सेम येतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की ठीक आहे, आपल्याला मसुरा जमलेला आहे, कारण तो जो वास आहे आणि आत्ता सोडा घातल्यानंतर कांद्याचा जो वास येतो, तर तो वास म्हणजे हा वास आहे ॲक्च्युली. मसुराचा जो ॲक्च्युली जो अंगचा वास येतो डिशचा, तर तो वास म्हणजे कांद्यात ज्या वेळेला तुम्ही सोडा घालता त्यावेळेला जो वास तयार होतो, सुगंध म्हणूया आपण त्याला, कारण इस्लामपूरकरांना खूप आवडतो मसुरा. तर हा सुगंध आम्हाला मंत्रमुग्ध करतो आणि पोटातले आमच्या उंदीर उड्या मारायला लागतात हा सुगंध घेतल्यानंतर. तर चला बघा, हे बघा पाणी कसं सुटलेलं आहे त्या मसुराला, हळूहळू याची पेस्ट होते पूर्ण. चला हे आता थोडंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग पुढली आपण रेसिपी बघूया. चला तर मित्रांनो बघा, इथं आता थोडंसं झाकून ठेवलेलं आपण सोडा घातल्यानंतर, तर कशी पेस्ट झालेली आहे संपूर्ण. मगाशी जो आपण कांदा भाजायला घातलेला, तर कोणीही ओळखू शकणार नाही की याच्यात एवढा कांदा होता आणि त्याची ही पेस्ट झालेली आहे. तर ॲक्च्युली ढाब्यामध्ये ज्या वेळेला मसुरा करतात तर त्यांची प्रोसेस कशी असते की जो मसुरा असतो ते आणतात आणि एक वाजता ते भिजत घालतात पाण्यात आणि चारच्या दरम्यान ते मसुरा काढतात आणि करायला घेतात. तर एक ते चार तो मसुरा भिजून डबल होतो. तर आपण घरी काय की त्यावेळेला ते चार नंतर कंटिन्यू माझ्या मते साडेसहा सात वाजेपर्यंत शिजवत असतात मसुरा, तर आपल्याला एवढा वेळ नसतो. त्यामुळे आपण काय करतो की मसुरा आपण घरी डायरेक्ट कुकरला शिजवून घेतो. तीन शिट्ट्या कराव्या लागतात ना संजना, तर तीन शिट्ट्या ॲक्च्युली आपण आता सगळ्या घातलाय, तो घरी ज्या वेळेला कमी क्वांटिटीमध्ये करतो त्यावेळेला आपण डब्यामध्ये कुकरच्या लावतो, तर तीन शिट्ट्या करून घेतो. तर त्या प्रोसेसमध्ये ढाब्याच्या प्रोसेसनुसार सुद्धा तुम्ही करू शकता. एक वाजता भिजत घालायचा, चार वाजता पाच वाजता तो डबल होतो भिजून, आणि त्यानंतर तो शिजवावा जास्त लागतो, एक अराऊंड दीड तास, एक दीड तास तुम्हाला शिजवावा लागतो. ह्या प्रोसेसमध्ये एक अर्ध्या तासात हा मसुरा तयार होतो, कारण ऑलरेडी आपण शिजवलेला असतो. तर शिजून आपण मसुरा घेतलेला आहे तो आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. बघा शिजलेला आहे मसुरा प्रॉपर आणि तो याच्यामध्ये अर्धा तास शिजवायचा आहे नंतर आपल्याला. बघा म्हणजे किती मोठी प्रोसेस आहे, केमिकल रिॲक्शन. कुकिंग इज अ केमिकल रिॲक्शन मित्रांनो, म्हणजे एक प्रकारचं रसायन असतं. तर ते तेवढ्या वेळेत तेवढं शिजवणं, तेवढं हे करणं खूप गरजेचं असतं. त्यावेळेला टेस्ट तुम्हाला जमून येते. कधी कधी आपण म्हणतो की मी सेम प्रोसेस फॉलो केले, खरं टेस्ट का तशी येत नाही. तर तेवढा वेळ देणं, तेवढा ताव देणं त्या कुकिंगच्या प्रोसेसला, त्या रासायनिक प्रक्रियेला तेवढं एनर्जी देणं खूप गरजेचं असतं. त्याशिवाय ती रसायनं रिलीज होत नाही आणि ती टेस्ट जनरेट होत नाही. तर बघा आपण मसुरा घातलेला याच्यामध्ये आणि सुगंध तर प्रॉपर मसुराचा येत आहे आपल्याला. अगेन प्रत्येक ढाब्यामध्ये किंवा प्रत्येक कुठल्याही बाहेरच्या रेस्टॉरंटमध्ये फूड कलर वापरतात, तर इथं सुद्धा आपल्याला फूड कलर वापरायचा आहे मसुराला, कारण अंगचा कलर जो आपला जो कांद्याचा होता तो पिवळा झालेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं त्याला, मसुरा जो असतो तो लालसर काळा असतो, तर तो कलर येण्यासाठी बुश कंपनीचा, बऱ्यापैकी जे मोठे रेस्टॉरंट असतात, तर तो संजना घे कलर, तर तो कलर वापरतात. मी कलर तुम्हाला तो दाखवतो. चायनीज करत असाल किंवा कुठलीही तुम्ही करत असाल डिश की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाल हे पाहिजे, तर हा बुश कंपनीचा कलर सगळेजण वापरतात. अगदी हाय क्वालिटीचा कलर आहे, टोमॅटो रेड कलर येतो. आणि सगळ्या डिशेसमध्ये ढाब्यामध्ये तुमचं पनीर असू दे, काजू असू दे, मसुरा असू दे किंवा कुठलीही डिश असू दे, हाच कलर तिथं वापरला जातो. तुम्ही तुमच्या गावात तुमच्या ठिकाणी ह्या कलरची मागणी करू शकता, बुशचा टोमॅटो रेड कलर द्या म्हणायचा, तर हा कलर आपल्याला थोडासा ह्याच्यात वापरायचा आहे. आता
तर मित्रांनो बघा आत्ताचा जो कलर आहे म्हणजे थोडासा पिवळट असा कलर तो दिसतो आहे. ॲक्च्युली संध्याकाळचा आपण वर करतो आहे टेरिसवर, त्यामुळे लाईटिंग तुम्हाला एवढं येणार नाही. खरं साधारण आपण तपकिरी पिवळा कलर आहे असं म्हणू शकतो. तर त्यात आत्ता कलर आपण घालतो आहे बुशचा. आणि म्हणजे आत्ता जरी तो खूप लाल झाला तर ज्यावेळेला मसुरा शिजतो आहे त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की काळसर लाल असा कलर होतो तो. म्हणजे ते एक इंडिकेशन आहे की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की मसुरा शिजलेला आहे आपला. ढाब्यामध्ये करताना आता ॲक्च्युली हा आपण फिक्का मसुरा करायला लागलो. ढाब्यामध्ये इस्लामपूरचे जे ढाबे आहेत किंवा कामेरीचे जे ढाबे आहेत प्रसिद्ध, तर ते काय करतात की हा मसुरा ज्या वेळेला द्यायचा आहे कस्टमरला त्यावेळेला तो डबल फ्राय करून देतात. हा फिक्का मसुरा असतो. ढाब्यामध्ये करताना खरं हा फिक्का करताना सुद्धा त्यात थोडीशी मिरची पूड घालतात मित्रांनो. असं नाही की मिरची पूड त्यात काहीच नसते. खरं आपण घरी करताना घालत नाही, कारण आपल्याला लहान मुलांना फिक्का मसुरा खूप आवडतो. फिक्का मसुराची सुद्धा टेस्ट खूप चांगली असते, गोडसर असा लागतो तो. तर तसा असेल तर तुम्ही मिरची पूड घालू नका. ज्यावेळेला डबल फ्राय करायचं आहे आपल्याला पुढल्या प्रोसेसमध्ये, त्यावेळेला मिरची पूड आणि जे काही दुसरं आहे ते आपल्याला घालायचं आहे. आत्ता खरं असंच बघा, लालसर थोडासा कलर आला आहे, अजून थोडासा लालसर कलर येऊन दे म्हणून आपण थोडासा कलर घालूया. अगेन हे तुमच्या अंदाजावर डिपेंड आहे. आपण पहिल्यांदा अर्धा चमचा घातलेला, आत्ता अर्धा चमचा घालतो आहे. आणि हा आलेला लालसर कलर परत शेवटला ज्यावेळेला मसुरा शिजतो आहे त्यावेळेला कसा काळा होतो आहे ते तुम्ही बघा. आता काय करायचं आहे की थोडंसं पाण्याचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला मित्रांनो सांगतो आहे की ज्यावेळेला तुम्ही मसुरा भिजवून घेतलेला असता त्यावेळेला डबल पाणी त्यात घालायचं आहे. आणि ते पाणी सगळं डबल परत आटवायचं आहे त्यावेळेला मसुरा तुमचा शिजतो. आणि ज्यावेळेला तुम्ही मसुरा शिजवून घेतलेला असतात तर मसुराच्यावर दीडपट पाणी घालायचं आहे, जसं आपण भातासाठी करतो. तर ते दीडपट पाणी परत आणि एकपट होईपर्यंत आपल्याला मसुरा शिजवायचा असतो. म्हणजे हे सिम्पल फॉर्म्युला तुम्ही लक्षात घेऊ शकता. अगेन तुम्ही प्रोफेशनल असाल तर त्याच्या थिकनेसनुसार, त्याच्या ग्रेव्हीनुसार तुम्हाला अंदाज येईल. आत्ता दिसतानाच मसुरा बघा, इस्लामपूरच्या मसुरासारखा दिसतो जर ऑलरेडी तुम्ही खाल्ला असेल तर. आपल्याला हा अर्धा तास आता शिजवायचा आहे. पाणी थोडंसं घालून आपण त्याला आटवून घेऊया मस्तपैकी. चला तर मित्रांनो बघा, आपण मसुरा आठवलेला आहे. आणि थिकनेस जर तुम्ही मसुरा इस्लामपूरचा कामेरीचा खाल्ला असेल, शिवराजचा सुद्धा कराडचा जर तुम्ही खाल्ला असेल, तर तुम्हाला थिकनेसवरनं लक्षात येईल की मसुरा आत्ता आपला शिजलेला आहे प्रॉपर. आता काय करायचं की आमच्या घरात मुलांना फिक्का मसुरा खूप आवडतो, तर त्यामुळे फिक्का आपण आधी काढून घेऊया आणि नंतर ह्याच्यात आपल्याला डबल फ्राय मसुरा करण्यासाठी फोडणी ह्याच्यात टाकायची आहे. तर ती सुद्धा दाखवतो. तर त्याच्या आधी अजून एक आपलं महत्त्वाची सूचना सांगायची राहून गेली की आपण सुरुवातीला मीठ घातलेलं नव्हतं मित्रांनो. तर मीठ काय आहे की आपण सुरुवातीला पाणी जास्त घालतो, आपला अंदाज चुकतो. ज्यावेळेला मसुरा आटून प्रॉपर आपल्याला थिकनेस आली असं वाटतं त्यावेळेलाच तुम्ही काय करा की त्या प्रमाणात मीठ घाला. अजूनही आपण मीठ घातलेलं नाही, कारण थोडासा फिक्का काढल्यानंतर आपण शिजवून घ्यायचा आहे मसुरा. तर हा लहान मुलांचा आपण फिक्का काढतो. लहान मुलं तुमच्या घरीसुद्धा असली तर फिक्का त्यांना मसुरा द्या, ह्यालासुद्धा डबल फ्राय करा, म्हणजे अजून चांगला लागतो. डबल फ्राय करण्यासाठी अगेन तेल, कांदा बारीक चिरलेला एकदम, जिरे, अशी फोडणी दिली की खूप छान लागतो डबल फ्राय मसुरा. फिक्कासुद्धा, मला फिक्का मसुरा खूप आवडतो, मी प्रथम मोस्टली खातो आम्ही. तर हा फिक्का मसुरा आपण काढायला लागलोय. चला मित्रांनो मीठ घालून घेऊया. आता मीठ अगेन तुमच्या अंदाजानुसार, आत्ता आपण त्यातनं फिक्का काढलेला आहे. तुम्हाला एक अंदाज येतो, म्हणजे तुम्ही जर लेडीज असाल, जेंट्स असाल, प्रोफेशनल असाल तर ती क्वांटिटी बघून तुम्हाला अंदाज येतो. खरं हा जो फिक्का मसुरा आहे ह्याला मूळ आंगची शिजल्यामुळं कांद्यातली शुगर रिलीज झालेली असते आणि त्यामुळे मूळ गोड अशी चव आलेली असते. तर त्या प्रमाणात तुम्हाला घालावं लागतं मीठ. अगेन तुमच्या चवीनुसार, तुमच्या प्रेफरन्सनुसार. इस्लामपूरच्या मसुराचं खासियत हीच आहे की तो तिखट गोड असतो. म्हणजे जर तुम्ही ॲनालाइज केलं तर थोडासा गोडसरपणा त्याच्यात असतो आणि त्या गोडसरपणाला मारण्यासाठी तिखटपणा त्याच्यात नंतर घातलेला असतो. म्हणजे डबल फ्राय करण्याचं कारण हेच आहे की सुरुवातीलाच आपण याच्यात चटणी का घातली नाही, तर ज्यावेळेला ही शिजत असतो त्यावेळेला जी शुगर रिलीज होत असते तुमच्या कांद्यामधली, तर ती जर तिखटपणा, तिखट किंवा मीठ आपण आधीच घातलं तर ती जी काही त्याच्यातला गोडवा आहे त्या कांद्यातला, तर तो गोडवा मरून जातो त्या तिखटामुळे आणि ह्याच्यामुळे. तर ही सुद्धा एक महत्त्वाची ट्रिक आहे. तर तुमचा जर होत नसेल इथल्यासारखा मसुरा तर आधी फिक्का तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे लक्षात घ्या, आणि नंतर त्याला डबल फ्राय करताना आपल्याला तिखट आणि मीठ घालायचं आहे. तर मीठ घालून घेतलं आहे. आता हे उचलून बाजूला ठेवायचं आपल्याला आणि आपल्याला जे ह्याच्यात डबल फ्राय करण्यासाठी फोडणी घालायची ती फोडणी तयार करायची. चला चला तर मित्रांनो, आपल्याला फोडणी डबल फ्रायची करायची आहे. तर त्यासाठी तेल आपण घेतो आहे. अगेन फोडणी एकदम इझी आहे मित्रांनो, जास्त काय याच्यात आपल्याला घालायचं नाही. मसाला तर अजिबात घालायचा नाही, फक्त जिरे सोडले तर. तर फोडणीला तेल, तेलात जिरे तडतडून घ्यायचे आहे.
नंतर लसूण घालायचा आणि कांदा आणि मिरची। तर हे एवढी साधी सोपी आहे। आणि नंतर आपल्याला सगळ्यात शेवटला घालायचं आहे लाल तिखट। तर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे डबल फ्रायसाठी। डबल फ्राय आपण करून घेऊयात। चला जिरे घाल। मित्रांनो, आपला तडका तयार झालेला आहे। जी फोडणी आपली होती बघा, आपले इन्ग्रेडियंट तुम्हाला सांगितलेले, तेल, जिरं, कांदा, मिरची हिरवी, लसूण आणि लाल तिखट एवढंच आपण घातलं आहे। आणि ते घातल्यानंतर थोडासा मसुरा घातला याच्यात, जेणेकरून थोडासा खमंगपणा त्या मसुरात मुरून तो सगळा याच्यात मुरावा। तर आता ही जी फोडणी आपण केलेली आहे ती आपल्या मेन मसुरात घालायचं आहे। तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही वापरा। आम्ही आत्ता जो 2.5 किलो मसुरा केला आहे त्यासाठी मोठे जे चमचे असतात ते 15 मोठे चमचे आपण वापरलेले आहेत। तर ही फोडणी आपण आता ह्या मसुरामध्ये घेतोय। ढाब्यामध्ये सुद्धा मित्रांनो असंच असतं, मसुरा फिका करून ठेवलेला असतो मोठ्या पातेल्यामध्ये आणि जसं जसं ऑर्डर येतात तसं तसं मोठ्या याच्यामध्ये काय करतात की म्हणजे हे जे पातेलं आहे ह्या पातेल्याच्या साईजमध्ये फ्राय करून देत असतात तुम्हाला डबल असा। ॲक्च्युली तर ढाब्यांमध्ये ॲक्च्युली मित्रांनो ट्रिपल फ्रायसुद्धा मसूर असतो, म्हणजे हा झाला हा डबल फ्राय आणि ह्यालाच ट्रिपल फ्राय लसूण फ्राय म्हणा किंवा कांदा घालून परत आणि ट्रिपल फ्राय करतात, तोही याच्यापेक्षा जास्त खमंग लागतो। हा ॲक्च्युली खमंगच आहे, आपण आत्ता घालतानाच ट्रिपल फ्रायच्या हिशोबानं क्वांटिटी याच्यात घातलेली आहे। तर याला थिकनेस कसा आलेला आहे बघा मित्रांनो, कलर बघा याचा कसा मस्तपैकी आलेला आहे। जर तुम्ही खाल्ला असेल, जर तुम्ही टेस्ट केला असेल तर तुम्हाला थिकनेस कलरवरून लक्षात आला असेल की मसुरा आपला बऱ्यापैकी प्रॉपर झालेला आहे। टेस्ट वाईजसुद्धा खूप छान झाला असणार आहे, याच्यात काही दुमत नाही। थोडंसं पाणी आपण घालूया आणि जे आत्ता फोडणी घातले त्या फोडणीला थोडंसं आपण याच्यात मुरण्यासाठी उकळून घेऊया। कर बंद। चला तर मित्रांनो आपला मसुरा तयार झालेला आहे बघा इथं। आणि आपले गेस्ट जे आहेत, पाहुणे जे आहेत, आपल्या नामदेव शिंपी समाज जो इस्लामपूरचा आहे त्याच्या कार्यकारिणीचे सगळे सदस्य इथं आलेले आहेत। आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया। आणि हा एक नवीन अनऑफिशियल गेट टुगेदर आम्ही प्लॅन केलेला आहे आजपासून। तर हे आहेत आमच्या समाजाचे अध्यक्ष सुनील परदेशी। तुम्ही यांना मागील व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असतील, जयंतीच्या पुण्यतिथीच्या व्हिडिओमध्ये अतिशय ॲक्टिव्ह आहेत। हे नवीन कार्यकारिणी सदस्य यावर्षी झालेले आशुतोष पेटकर। हे आमचे चंद्रकांत पेटकर, अतिशय ॲक्टिव्ह आध्यात्मिक बाबतीत असतात। आणि हे सर्वे सर्व आमच्या कार्यकारिणीचे आप्पा कारंजकर। म्हणजे कार्यकारिणीला आमच्या जोपर्यंत आप्पा कारंजकर नसतात कार्यकारिणीत तोपर्यंत मज्जा येत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। हे हेमंत भांबुरे जुने कार्यकर्ते आहेत आणि नवीन आम्हाला साथ द्यायला आलेले आहेत। इकडं प्रमोद जोंज आहे, आमचे मामा लागतात आणि हे सुद्धा कार्यकारिणी सदस्य आहेत। कुंदन क्षीरसागर हे सुद्धा आमचे मामा लागतात। विवेक बोंगाळे, सदावर्ते मेहरबान, विनायक सदावर्ते आणि कोपर्डे आमचे सगळ्यात जवळचे कार्यकारिणीतले आणि नागावकर। तर अशी सगळी कार्यकारिणी आमची बसलेली आहे ज्यावेळेला मसुरा केलेला आहे। आणि आमचे सगळ्यात ज्येष्ठ आप्पा, आम्ही आप्पा म्हणतो यांना कारण ते ज्येष्ठ आहेत सगळ्यात जास्त, 12% आप्पा आमचे, खूप जास्त एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला गाईड करत असतात। तर सगळे ज्यावेळेला बसलेले आहेत आणि आपण काय करूया की सगळ्यांचं बाईट घेऊया की कसं झालंय मसुरा। अध्यक्ष आमचे जेवत आहेत, अध्यक्षांकडं प्रतिक्रिया घेऊया आपण। अध्यक्ष कसं झालंय मसुरा? अतिशय सुंदर झालेला आहे मसुरा। हा दोन आम्ही 10 वेळा जेवाय बसल्यासारखं वाटतंय। मग तसंच जेवा, एकदम कचकून जेवायचं। पेटकर साहेब कसं झालंय मसुरा? एक नंबर क्वालिटी झालाय ना आप्पा? बऱ्याच दिवसानं पत्नींच्या धाब्यावर जेवायचा योग आलेला। धाब्यावर चला आता धाबा सुरू केला पाहिजे आपण। मामा कसं झालं? हे आचार्य आहेत बघा आमचे, आचार्यांना विचारूया।
कसा झालाय दाबा हा हे मसूर हा अत्यंत उत्तम असा झालेला आहे झालेला आहे ना हा चला ओ कसा झालाय मसूरा उत्कृष्ट झालेला आहे मसूरा झालेला आहे ना आणि आमच्या दीदीला लय आवडतो दीदी ते कसं झालंय मसूरा छान झालंय दीदीला अशोकचा आवडतो ना अशोक सर का झालंय का तिथे हो चला आता मित्रांनो झालेलं आहे फिस्ट आपली तर कसा झाला आमचा आजचा मसुराचा ब्लॉग नक्की ट्राय करा मसुरा कमेंटमध्ये जर काही तुमच्या शंका असतील काय असतील जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आम्हाला आणि ज्या प्रोसेसने केला आहे त्या प्रोसेसनंच मसुरा करा 100% चांगला होईल 100% इस्लामपूरचा कामेरीचा जो प्रसिद्ध मसुरा आहे त्या प्रकारचा होईल तर नक्की करा केल्यानंतर कसा झाला हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा करताना काही शंका असतील तर त्याही कमेंटमध्ये आम्हाला विचारा चला तर भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये उद्या 8 वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय.